हरे कृष्ण, सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसामध्ये भगवद्गीता समजून घ्या. यामध्ये आज आपण अध्याय 14वा गुणत्रय विभाग योगचं अध्ययन करणार आहोत. तर आपण प्रथम मंगलाचरणने सुरुवात करूया. ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजवून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकलोय. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरच्या अध्यक्ष नामानिष्टदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला आणि झूमद्वारे उपलब्ध करून दिला आणि त्यामुळे घरी बसल्या या संधीचा आपण लाभ घेऊ शकतो आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. उपस्थित सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. तर आज आपण अध्याय 14वा बघतोय. अध्याय 14व्याचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. तर प्रकृतीचे 3 गुण कोणते, ते माणसाला कसे बद्ध करतात, त्यांचा प्रभाव कसा कसा माणसांवरती पडतो आणि या त्रिगुणांच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे, म्हणजे त्रिगुणांतून मुक्त कसे आपण होऊ शकतो, या सर्व आपल्याला याबद्दलचं ज्ञान आजच्या अध्यायामध्ये मिळणार आहे. तसं ज्यांनी त्रिगुणातून मुक्तता ज्यांना मिळालेली आहे, म्हणजे ज्यांनी ही अवस्था प्राप्त केलेली आहे, त्यांची लक्षणं कोणती, हेही आपल्या आजच्या अध्यायामध्ये कृष्णांकडून आपल्याला हे ज्ञान मिळणार आहे. तर आता आपण आजच्या अध्यायाकडे वळूया. सर्वात प्रथम आपण श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी प्रणाम करूया. त्यांना प्रार्थना करूया आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त होवो म्हणून. त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण अध्ययनाला सुरुवात करूया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांचेही आशीर्वाद घेऊ आणि अध्ययन वर्गाकडे वळूया. आता प्रथम आपण कालच्या अध्यायाची थोडीशी उजळणी करूया. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असं कालच्या अध्यायाचं नाव होतं. अध्याय 13वा होता आणि कालच्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नांनी होते. बघा, मला आठवत असेल तर अर्जुनाने 6 प्रश्न विचारले होते की प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय आणि ज्ञेय म्हणजे काय. आणि मग कृष्णांनी एक एक करून सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं अर्जुनाला दिली होती. आणि सर्वात शेवटी कृष्ण म्हणाले होते की ज्याला ज्ञानाची दृष्टी, ज्ञान चक्षु असा शब्द होता, की ज्याला ज्ञानाची दृष्टी प्राप्त झालेली आहे तो या भौतिक जगातून मुक्त होऊ शकतो. तर आजच्या अध्यायामध्ये प्रकृती आणि त्यांच्या गुणांबद्दल आपण जाणून घेतो आहोत. हे प्रकृतीचे 3 गुण आपल्यावरती कसा प्रभाव टाकतात हे जाणून घेण्यासाठी ज्ञान चक्षु हवेत. बघा, ही दृष्टी हवी ज्ञानाची. आता ज्यावेळी आपल्याला आपण चष्म्याचा वापर करतो, जेव्हा स्पष्ट दिसत नाही, दृष्टी आपली कमी होते, त्यावेळेला आपण चष्म्याचा वापर करतो मग तर आपल्याला स्पष्ट दिसू लागतं. तसंच हे ज्ञान चक्षु वापरून
शरीर, आत्मा आणि परमात्मा ह्यांचं स्वरूप किंवा एकमेकांमध्ये ह्यांचं काय नातं, ह्यांच्यातला फरक काय आहे, हे जेव्हा आपण जाणून घेतो ना, त्याला ज्ञान म्हणतात. आणि हे ज्ञान जाणून घेतल्याने आपल्याला परमलक्षाची प्राप्ती होते. परमलक्ष म्हणजे भगवद्धामाची प्राप्ती होऊ शकते, त्यासाठी ह्याचं महत्व आहे. तर आता हे जे प्रकृतीचे 3 गुण आहेत, हे कसे काय बद्ध करतात, हे आपल्याला आता आजच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, इथे लिहिलेलं आहे, 3 गुणांनी आत्मा बद्ध होतो. मग तो कसा बद्ध होतो, मग या 3 गुणांची वैशिष्ट्ये कुठली कुठली आहेत, आणि त्याच्यानंतर गुणातीत कसे होणे, गुणातीत कसे होणे म्हणजे या 3 गुणांच्या पलीकडे कसं जायचं, म्हणजे गुणातीत कसं व्हायचं, याबद्दलचंही ज्ञान आपल्याला कृष्ण या अध्यायामध्ये देणार आहेत. तर आपण आता वळूया आजच्या अध्यायाकडे. पहिला श्लोक आहे, श्री भगवान म्हणाले, पुन्हा एकदा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांगतो, जे जाणल्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झालेली आहे. आता अध्यायाची सुरुवात कृष्णांनी केली आहे. प्रकृतीचे 3 गुण आपली भक्ती जी असते ना, ती आपल्यापासून हिरावून घेऊ शकतात. म्हणून कृष्ण काय सांगतात की ह्या 3 गुणातून कसं मुक्त व्हायचं हे ज्ञान मी तुला सांगेन, ज्याला कृष्णांनी परम ज्ञान, परम उत्तम ज्ञान असं म्हटलेलं आहे. आता या हे ज्ञान ऋषी मुनींनी वापरून परमसिद्धी प्राप्त केलेली आहे. आता आपण बघा, जसं एखाद्या लांबच्या प्रवासाला आपल्याला जायचं असेल, तर आपण प्रवासाच्या दरम्यान तसं सतर्क राहतो, बघा आपलं सामान वगैरे ह्याच्यावर लक्ष ठेवतो. तसंच हे भक्तीच्या मार्गावर जेव्हा आपण प्रगती करत असतो, तेव्हा हे प्रकृतीचे 3 गुण आपल्याला अडथळे बनतात, आपल्या भक्तीच्या मार्गामध्ये ही बाधा बनू शकते, म्हणून हे ज्ञान घेणं आवश्यक आहे. आता 9व्या अध्यायामध्ये, 9व्या अध्यायाचं नावच होतं राजविद्या राजगुह्य योग, म्हणजे गोपनीय असं ज्ञान कृष्णांनी दिलं. आणि इथे जे ज्ञान दिलं आहे ते परम उत्तम ज्ञान असं म्हटलेलं आहे. हे परम उत्तम ज्ञान घेऊन गुणातीत होता येतं. गुणातीत होता येतं म्हणजे ह्या 3 गुणांच्या पलीकडे जाता येतं आणि भक्ताला परमसिद्धी प्राप्त करता येते. जोपर्यंत आपण या गुणांमध्ये अडकलेलो आहोत, तोपर्यंत आपली बद्ध अवस्था म्हटली जाते, कारण या 3 गुणांच्या प्रभावामुळे. या 3 गुणांना जेव्हा आपण पार करून पुढच्या गुणामध्ये स्थित होतो, ज्याला गुणातीत असं म्हटलेले, गुणातीत अवस्था, त्यावेळेला आपल्याला परमसिद्धी म्हणजे कृष्णधामाची प्राप्ती होऊ शकते. आता या चित्रामध्ये जे दाखवलेलं आहे, भागवतम मधली ही कथा आहे, 11व्या स्कंदामध्ये आलेली कथा आहे, की ऋषभ देवांचे पुत्र आहेत आणि त्यांना परमसिद्धी प्राप्त करायची आहे, म्हणजे त्यांनी केलेली आहे, त्यांना नवयोगेंद्र असं म्हणतात. आणि नवयोगेंद्रांना परमसिद्धी प्राप्त असल्याने हे एकत्रितपणे सर्वत्र भ्रमण करू शकतात, ब्रह्मांडामध्ये कुठेही फिरू शकतात ते. आणि विशेषतः जिथे कृष्णांच्या साठी यज्ञ केला जातो, जिथे कृष्णांची स्तुती केली जाते, अशा ठिकाणी ते नक्की जातात. तर एकदा निमी राजाकडे असा यज्ञ चालू असतो, तिथे हे नवयोगेंद्र जातात. आता निमी राजा त्यांचं स्वागत करतात, त्यांना बसायला आसन देतात, त्यांची चरण पूजा करतात आणि मग त्यांना विचारतात, प्रश्न विचारतात या नवयोगेंद्रांना, की मी भागवत धर्माचं पालन कशा प्रकारे करू शकतो. आता हा राजा भक्त असतो आणि ज्ञान घेऊन आपण परमसिद्धी प्राप्त करावी या हेतूने त्याने हे अचूक असा प्रश्न तो नवयोगेंद्रांना करतो. आणि मग पूर्णावस्था प्राप्त करण्यासाठी या नवयोगेंद्रांकडून तो मार्गदर्शन मिळवतो, प्राप्त करतो. आता आध्यात्मिक मार्गावरती परमसिद्धी म्हणजे पूर्णावस्था ज्याला म्हणतो आपण, म्हणजे कृष्णांची प्राप्ती. आता ह्यासाठी भौतिक जगातून अलिप्त होणं आवश्यक असतं. भौतिक जगातून अलिप्त होणं म्हणजे इंद्रियांचं संयमन करावं लागतं, इंद्रियांची ओढ त्यांच्या विषयांकडे असते. आता ज्या जशी जशी भक्ताची प्रगती कृष्णांच्याकडे होऊ लागते, ओढ कृष्णांकडे असते, आणि जशी जशी आपण आता भक्तीमध्ये प्रगती करतो, तशी तशी आपली म्हणजे ज्या वेळेला प्रगती होऊ लागते, तेव्हा भक्ताला याची इंद्रिय विषयांची ओढ राहत नाही. आता बघा, एखाद्या विद्यार्थ्याचं उदाहरण आपण घेऊ शकतो, त्याला माहिती आहे की त्याचं ध्येय काय आहे, एखाद्या विषयामध्ये त्याला उत्तम प्रगती करायची आहे, त्याला तर तो कसा विचार करेल की त्याला माहिती आहे मला हा अमके अमके इतके मार्क्स मिळवायचे आहेत, किंवा ह्या विषयामध्ये मला एक्सपर्ट व्हायचंय. मग तो त्या दृष्टीने मार्गदर्शन प्राप्त करतो, त्या विषयातल्या एक्सपर्ट अशा शिक्षकांकडून ते मार्गदर्शन प्राप्त करतो, मन लावून अभ्यास करतो, म्हणजे कारण त्याला हे ध्येय माहिती आहे, कुठे जायचं, काय प्राप्त करायचं हे ध्येय त्याने ठरवलेलं आहे.
तर आपणही सर्वजण आता बघा भगवद्गीता समजून घेतो. आपली काही काही छोटी छोटी ध्येय असू शकतात. काही जणांना उत्सुकता असते की भगवद्गीतेमध्ये काय बरं ज्ञान दिलेलं आहे, ऐकलेलं असतं खूप खूपदा भगवद्गीता मध्ये खूप ज्ञान दिलेलं आहे, जिज्ञासा असते, कुतूहल असतं, यापोटी काही जण भगवद्गीतेचं ज्ञान घ्यायला येतात. काही जणांना भावना संयमित करता येत नसतात, मग ती त्याबद्दल काही मार्गदर्शन मिळू शकतं का, असाही काही लोकांचा उद्देश असतो. काहींना कर्माच्या बद्दल जाणून घ्यायचं असतं. तेव्हा म्हणजे काय आहे, जिथे आपल्याला काही ना काहीतरी छोटं ध्येय असतं त्यावेळेला आपण ते प्राप्त करण्यासाठी, तिथे पोचण्यासाठी ही माहिती घ्यायला आपण तिथे मार्गदर्शन घेतो. म्हणजे आपले प्रयत्न असतात ते आपलं ध्येय गाठण्याचा. पण आता एखाद्याला ध्येयच नसेल तर तो मनुष्य कसं असेल, गोंधळून गेलेला असेल, भरकटत असेल, कारण त्याला कुठे जायचं हेच माहिती नाही. तर अशा अशा व्यक्तीने ज्याला काही ध्येय माहिती नाही, मग त्याने अध्ययन जरी केलं त्याला काही प्राप्त होत नाही, असा व्यक्ती कसा दिशाहीन म्हटला जातो. पण ध्येय असेल तर त्याची वाटचाल ही निश्चित एका योग्य दिशेने तो होत असते असं म्हणूया आपण. आता पुढच्या आपल्याला स्लाइड मध्ये काय सांगितलंय तेही जाणून घेऊ. हा, इथे म्हटलेलं आहे की या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. त्यामुळे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यतीत होत नाही. आता इथे कृष्ण काय सांगतायत की हे ज्ञान आपण घेतो आहे, परमोत्तम ज्ञान घेतो आहे ज्याने आपण स्थिर होतो, आणि या मार्गातून आपण आता हटत नाही. आपण म्हटलंय ना भक्ती मार्ग काही सोपा नाही आहे, भक्ती मार्गामध्ये अडथळे आहेत, आपली श्रद्धा अजून डळमळीत आहे, तर आपल्याला इथे स्थिर होणं आवश्यक आहे. अडी अडचणी जरी आल्या तरी त्या आपल्याला पार करायच्या आहेत, मार्गक्रमण पुढे चालू ठेवायचंय, त्यासाठी हे ज्ञान आपल्याला उपयोगी आहे. आणि ह्याचा लाभ काय आहे, तर जन्म मृत्यूच्या चक्रातून अशा भक्ताची सुटका होते. आता इथे स्लाईड मध्ये जे चित्र दाखवलंय ना, वैकुंठ लोकातील दृष्ट आहे, सर्व नारायणाच्या सेवेमध्ये लीन आहेत, गुणात्मक दृष्टीने सर्व भगवंतांच्या सारखे आहेत. आणि गुणात्मक दृष्टीने म्हणजे भगवंत कसे आहेत, सच्चिदानंद स्वरूप आहे, आध्यात्मिक स्वरूप आहे त्यांचं, सौंदर्यवान आहे, सर्व त्यांचं सुडौल असं शरीर आहे आणि परिपूर्ण अशा अवस्थेत आहेत, म्हणजे नारायणाच्या भक्तीमध्ये ते सर्वजण आहेत आणि परिपूर्ण अशा अवस्थेत आहेत असं म्हणूया. आता आपल्यासारखे लोक आपण अजून काही पूर्णावस्थेत नाही आहोत, पण त्यामुळे आपल्याला वैकुंठ लोक किंवा गोलोकाबद्दलचं आकर्षण नाही आहे. आपल्यामध्ये कसं आहे, आपल्या मनामध्ये अनर्थ आहेत, भौतिक गोष्टींच्या बद्दल आपल्या मनामध्ये आसक्ती अधिक आहे, तर त्यामुळे आपलं आकर्षण गोलोक किंवा वैकुंठ ह्या ठिकाणी नसता आपल्याला पृथ्वीवरील काही जागांच्या बद्दल आकर्षण असू शकतं. कुणी आपल्याला असा कुठे युरोप मधल्या कुठल्या एखाद्या ठिकाणाचा फोटो दाखवला, निसर्गरम्य ठिकाणाचा, आपण त्वरित आकर्षित होतो तिथे. मग त्या सुंदर जागेचं चित्र बघून आपण तिथे जाण्याच्या योजना बनवू लागतो, माहिती काढतो या ठिकाणाबद्दल, कसं जायचं, किती वेळ लागतो, पैसे वाचवू लागतो, जाण्याचं जवळजवळ आपण निश्चित करतो. तर आता जेव्हा आपण हे असं भगवद्गीतेचं ज्ञान घेतो जिथे आपल्याला गोलोक धाम, वैकुंठ धाम याबद्दलची माहिती मिळते आणि काय लाभ आहे हे आपल्याला जेव्हा समजतं, तेव्हा ते ध्येय गाठण्यासाठी आपले प्रयत्न सुरू होतात, त्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू होते. आता कृष्ण आपल्याला सांगतात बघा की हे ज्ञान आपल्याला मिळतं, हे ज्ञान मिळावं म्हणून आपल्याला कृष्ण योजना करत असतात. गुरु, साधू, शास्त्र अशा स्वरूपात कृष्णच आपल्यावरती कृपा करत असतात जेव्हा हे ज्ञान आपण प्राप्त करू शकतो. आपण याबद्दल आता अधिक जाणून घेऊया पुढच्या स्लाइड मध्ये. हा, चौथा श्लोक आहे. हरे कृष्ण. सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति यः तासां ब्रह्म महद्योनि अहं बीजप्रदः पिता. हे कौन्तेय, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रगट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. आता इथे कृष्ण स्पष्टपणे म्हणताय की तर सर्व जीवांचे ते मूळ पिता आहेत. सर्व प्राणी आपण समजून घेतलं, पर आणि अपर शक्तीच्या संयोगाने ही प्रकृती तयार झालेली आहे. आता हे जीव याच ग्रह लोकामध्ये नाही तर उच्च ग्रह लोकात पण आहेत, म्हणजे भूमी, पाणी, अग्नी सर्व ठिकाणी हे जीव आढळतात. तर आपण भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेतल्याने आपल्याला भौतिक जगाचं आकर्षण जास्त असतं, अधिक असतं, कारण आपल्याला इतर लोकांच्या बद्दल ज्ञान नसतं अजून. आता श्रीला प्रभुपाद एका मादी विंचूचं उदाहरण देतात जी काय तांदळाच्या ढिगामध्ये अंडी घालते, कारण ढीग असा उबदार असतो आणि अंडी घालून ती तिथून निघून जाते.
आता पुढे विंचू या ढिगामध्ये जो जन्माला येतो त्याला काय वाटतं की मी इथून तयार झालो, या ढिगापासून तयार झालो, म्हणजे हीच माझी आई असायला पाहिजे. आता हे अज्ञान आहे. तसंच आपलं आहे, आपण भगवद्गीतेचं अध्ययन केलं किंवा श्रीमद भागवतमचं अध्ययन केलं, श्रवण केलं, वाचलं की आपल्याला समजतं की खरं ज्ञान काय आहे. भौतिकाचं आकर्षण आपल्याला अज्ञानामुळे असतं. आपले मूळ माता पिता भगवंत श्रीकृष्ण आहेत आणि त्यांचं जे धाम आहे ते आपलं मूळ घर आहे, हे जेव्हा आपण असं अध्ययन करतो तेव्हा आपल्याला समजतं. कृष्ण 9व्या अध्यायामध्ये म्हणाले, पितामहस्य जगतो माता धाता पितामह, तर अहम बीज प्रदा पिता. इथे म्हणतायत बघा, बीज प्रदान करणारा पिता आहे, म्हणजे आपले वास्तविक पिता कोण आहे तर कृष्ण आहेत, आणि त्यांचं जे गोलोक धाम आहे हे आपलं खरं घर आहे. आपण इथे भौतिकाला आपलं घर खरं मानून बसलेलो आहे कारण हे आपलं अज्ञान आहे. आता इथे म्हटलेलं आहे की जीव प्रकृतीच्या संपर्कात जेव्हा येतो तेव्हा तो त्रिगुणांनी बद्ध होतो. आता कसा बद्ध होतो हे आपल्याला बघा पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. 3 गुणांबद्दल इथे सांगितलंय, सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती संभवा निबंधंती महाबाहो देहे देहिन अव्ययम्. भौतिक प्रकृती सत्व रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाबाहू अर्जुन, जीव जेव्हा प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा तो त्रिगुणांमुळे बद्ध होतो. आता जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा तो त्रिगुणांनी बद्ध होतो असं सांगितलंय. आता बघा, आपला आत्मा कृष्णांपासून आल्याने सच्चिदानंद अशा स्वरूपाचा आहे, पण प्रकृतीच्या संपर्कात येऊन तो अशुद्ध होतो. सच्चित आनंद म्हणजे काय? सत म्हणजे आपण बघितलं होतं शाश्वत, चित म्हणजे काय तर पूर्ण ज्ञानमय, आणि आनंद म्हणजे पूर्णतः आनंदमय. पण प्रकृतीच्या संपर्कात आल्याने तो अशुद्ध होतो, म्हणजे त्याचं स्वरूप आता सच्चित आनंद न राहता असत अचित आणि निरानंदी असं होऊन जातो, म्हणजे सच्चित आनंदाच्या विरुद्ध परिस्थिती तयार होते. आता हे प्रकृतीच्या 3 गुणांचा प्रभाव झाला. म्हणजे आपला एखादा व्यक्तीला बघा, एखादा रोग झाला किंवा एखादं दुखणं झालं तर तो रोग नियंत्रण करतो की आता हा व्यक्ती कसा खाणार, काय कसा राहणार हे ठरवतो. आता डायबिटीसचं उदाहरण घेऊ शकतो. बघा, डायबिटीस झालेल्या व्यक्तीला काही प्रकारची पथ्य पाळावी लागतात, किंवा ऍसिडिटी चा त्रास असलेल्या व्यक्तीलाही काही पथ्य पाळावी लागतात, कुठल्या गोष्टी तो खाणार, कुठल्या नाही खाणार, कुठच्या वेळी खाणार, म्हणजे पथ्यपणे तो रोग ठरवतो की हा व्यक्ती आता काय खाणार, कसं राहणार. अर्थरायटिस म्हणजे संधिवात असणाऱ्या माणसांना सर्व हालचाली करता येत नाही, एवढंच कशाला की सकाळी म्हणजे आपल्याला ताप आला तरी सुद्धा सकाळी उठून नेहमीची कामं आपण नेहमीसारखी करू शकत नाही, म्हणजे आता ताप ठरवतो की हा व्यक्ती आता काय करेल काय नाही करू शकणार असं. आता इथे तसंच आहे, प्रकृतीचे जे 3 गुण आहेत जेव्हा आत्मा त्याने बद्ध होतो तेव्हा ते 3 गुण आपले नियंत्रण करतात, ते ठरवतात की या माणसाचं कार्य काय राहणार आहे, हा मनुष्य कसा वागणार, तो काय करणार. तर हे प्रकृतीचे 3 गुण म्हणजे कुठले? तर सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. चित्रामध्ये आता कठपुतळी दाखवल्या आहेत. आपण लहानपणी सर्वांनी कठपुतळी बघितल्या असतील. आणि कसं आहे, कोणीतरी त्या कठपुतळींचं नियंत्रण करत असतं बघा, आणि त्या त्याप्रमाणे कार्य करत असतात. तसेच हे प्रकृतीचे जे 3 गुण आहेत ना, हे आपल्यावरती सदैव प्रभाव घालतात आणि त्यांच्या नियंत्रणामुळे आपण तिथी कार्य करत राहतो. आता आपण याबद्दल अधिक जाणून घेऊ पुढच्या श्लोकांमध्ये. एकच मिनिट, हा स्लाइड. इतवा श्लोक है, हा 6वा श्लोक है. 1 मिनिट मी वाचते. हरे कृष्ण. तत्र सत्वं निर्मलत्वा तत्प्रकाशकमनानयम् सुखसंगेन बधन्ति ज्ञानसंगेन च अनघ. हे अनघ अर्जुना, सत्वगुण इतर गुणांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे आणि हा मनुष्याला सर्व पापांतून मुक्त करतो. जे सत्वगुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. सत्वगुण हा चांगुलपणाचा गुण म्हटला जातो.
या गुणामध्ये मनुष्य स्वतःचा विकास करून घेऊ शकतो. तो सत्वगुणातला मनुष्य शास्त्राचं अध्ययन करतो, तो नीती मूल्य जाणतो, त्यामुळे तो सुज्ञ बुद्धिमान असतो, चुकीची कर्म करत नाही, त्यामुळे आयुष्य त्याचं कसं सुखाचं असतं, म्हणजे योग्य अयोग्याची जाण त्याला असते आणि त्यामुळे तो पाप कर्म करत नाही. हा सत्वगुण झाला. सत्वगुण हा मी तुम्हाला सांगितलं चांगुलपणाचा गुण आहे. आता सत्वगुणी व्यक्ती सुखी जरी असला ना तरी अधिक ज्ञान आणि अधिक सुख हे यामध्ये तो अडकून राहतो. आता या गुणांमुळे वारंवार तो शरीरही धारण करतो जिथे त्याला अधिक ज्ञान आणि अधिक सुख मिळत राहतं, पण कृष्णांच्या प्राप्तीकडे तो प्रगती करत नाही. आता बहुतेक जे वैज्ञानिक असतात, संशोधक असतात, हे ह्या प्रकारामध्ये असतात, सत्वगुणी असतात. ते कसे आहेत, बुद्धिमान असतात, भौतिक सुखामध्ये आनंदी असतात, पण कृष्णांकडे मात्र ते आकर्षिले जात नाहीत. आता आपण रजोगुणाची माहिती पुढच्या श्लोकामध्ये घेऊ. हाँ, हरे कृष्ण. रजोरागात्मकं वृद्धि तृष्णा संग समुद्भवम् सन्निबधन्ति कौन्तेय कर्म संगेन देहिनाम. हे कौन्तेया, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि त्यामुळे देहधारी जीव सकाम कर्माशी बांधला जातो. रजोगुणाचं वर्णन आपल्याला इथे सांगितलंय, असंख्य वासना आणि ती पूर्ण करण्यासाठी खटाटो ही प्रमुख लक्षण आहे. पृथ्वीवरती हा रजोगुण प्रामुख्याने आढळतो आणि या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी, महत्वाकांक्षा गाठण्यासाठी रजोगुणी व्यक्ती महत् प्रयास करतो, कठीण परिश्रम करतो, कर्मफळावर अत्याधिक आसक्त असा असतो. तो मनाजोग फळ त्याला मिळतं तेव्हा त्याला आनंद होतो आणि जेव्हा मनाजोग फळ त्याला मिळत नाही तेव्हा तो दुःखी पण होतो, क्रोध पण येतो त्याला. आता स्त्री आणि पुरुष यांच्या मधलं जे आकर्षण आहे ते हे रजोगुणाच्या मुळे असतं. रजोगुणाची वाढ झाली की मनुष्य भौतिक उपभोग घेण्याची त्याची इच्छा असते, इंद्रिय तृप्ती भोग प्रवृत्तीमध्ये तो अडकलेला असतो. त्याला मान प्रतिष्ठा, सुंदर पत्नी, मोठं घर, संपत्ती याची फार इच्छा असते आणि या आधुनिक जगामध्ये या रजोगुणाचं प्राबल्य अधिक आहे असं म्हटलं जातं. आता सत्वगुणी मनुष्य आपण बघितलं कृष्णांकडे आकर्षिला जात नाही, तर रजोगुणाबद्दल तर बोलायलाच नको. रजोगुणी मनुष्य तर सतत खटाटोप करत असतो आपल्या इच्छाच पूर्ण करायचा, तर असा सकाम कर्मामध्ये बद्ध असलेला हा रजोगुणी मनुष्याचं मन पण स्थिर नसतं. सुख दुःख मान प्रतिष्ठा हे हवं ते हवं असा अशांत असं मन असलेला हा रजोगुणी व्यक्ती असतो. आता पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला ची तमोगुणी व्यक्ती सांगितलेला. साईन कसा गाऊ तू? नीला तिच्या काय पण नको दाखवू त्याला प्लीज. आठवा श्लोक आहे, वाचूया आपण. हाँ, हरे कृष्ण. तमहा अज्ञान जम विद्धि मोहनाम सर्वदेहिनाम प्रमाद आलस आलस्य निद्रा भी तत निबंधन्ति भारत. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण म्हणजे सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण, प्रमाद आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत आणि ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. आता तमोगुण, आपण सत्वगुण रजोगुण बघितला, आता तमोगुणाबद्दल इथे सांगितलेलं आहे. तमोगुण म्हणजे अज्ञान आणि अज्ञान असल्यामुळे आळस निद्रा व्यसनाधीन असा तो व्यक्ती असतो. आता सध्याच्या काळामध्ये तुम्ही बघितलं एंटरटेनमेंटचं ऍडिक्शन त्याला असतं आणि तासनतास सोशल मीडिया म्हणा किंवा व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा ते वेब सिरीज वगैरे असं काही ना काहीतरी या लोकांना लागतं. तमोगुणी व्यक्तीला व्यक्तीची प्रगती होऊ शकत नाही, अधोगती होते, तो दुःखी असतो आणि मादक पदार्थांच्या आहारी गेलेला असतो. तर बघा, आता तीन गुणातल्या लोकांची आपण ही वैशिष्ट्य पाहिली, रजोगुणी कसा असतो, तमोगुणी कसा असतो आणि आता सर्वात पहिला आपण सत्वगुणी व्यक्ती पाहिला. आता याबद्दल आपण अधिक ज्ञान आपल्याला काय मिळतंय, तर आता तीन गुण हे कसे बद्ध करतात ते बघूया.
आता सत्वगुण व्यक्ती माणसाला कसा बद्ध करतो? हरे कृष्ण, सत्वम सुखे संजयती रजः कर्माणि भारत ज्ञानम आवृत्त तूत महाप्रमादे संजयत्युत। हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्माशी बांधतो, तर तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त करून त्याला प्रमादाशी व मूर्खपणाशी बांधतो। काय सांगितलंय इथे? आता कृष्ण सारांश सांगतायत आपल्याला की ज्ञान आणि सुख यामध्ये सत्वगुणी व्यक्ती बद्ध होतो, रजोगुणी व्यक्ती सकाम कर्मामध्ये बद्ध होतो, कारण त्याच्या असंख्य इच्छा असतात, मला हे पाहिजे, मी ते मिळवीन, मोठं घर बांधेन, मी इथे जाईन, ते करेन, अशा असंख्य इच्छा असतात त्याच्या। आणि तमोगुणी म्हणजे अज्ञान म्हटलं, त्यामुळे निद्रा, आळस, व्यसनाधीनता। आता इथे बघा, पृथ्वीवरचे ग्रह आहेत, तसेच उच्च लोक पण आहे, स्वर्ग लोक आहे, महर लोक आहे। इथे म्हटलं जातं की सत्वगुणाचं प्राबल्य आहे। आपण ऐकतो ना, स्वर्गामध्ये सर्वत्र सुख शांती असते, सर्व ज्ञानात असतात, पण पृथ्वीवरती रजोगुण अधिक प्रमाणात आढळतो। महत्वाकांक्षी लोक असतात, स्त्री पुरुष यांच्यामध्ये आकर्षण असतं, सत्ते संबंधीचे वाद असतात, इंद्रिय तृप्ती, भोग प्रवृत्ती हे सर्व पृथ्वीवर आहे, कारण इथे रजोगुण जास्त आहे। म्हणजे जे काही अनर्थ आहेत, काम, क्रोध, मोह, लोभ, हे मत्सर, हे सर्व रजोगुणाच्या प्राबल्यामुळे पृथ्वीवरती जास्त प्रमाणात आहेत। आता तमोगुण म्हणजे कसं? अज्ञान म्हटलं आपण, जसे पशु कसे असतात, पशुला अज्ञान असतं, कृष्णांच्या पूर्ण विस्मरणात असतात पशु, तर त्यामुळे एक आहार, निद्रा, भय, मैथुन ह्या प्रकारातच ते जगत असतात। तशीच काही माणसं पण असतात बघा, जे तमोगुणात असल्यामुळे, अज्ञानात असल्यामुळे पशुवत जीवन जगत असतात, तर यांना द्विपाद पशु असंच म्हटलेलं आहे, दोन पायांचे पशु, आणि आहार, निद्रा, भय, मैथुन ह्यामध्येच त्यांचं जीवन अडकलेलं असतं। आता आपण बघू पुढे। हाँ, हे भारता, कधी कधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो, कधी कधी रजोगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करतो, आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज यांचा पाडाव करतो। याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर ही स्पर्धा सुरू असते। आता हे ते तीन गुण जे आहेत ना, ते आपल्याला कधी सोडत नाहीत, आपल्या बरोबर सदैव असतात। जशी सावली आपल्या बरोबर सदैव असते, त्याप्रमाणे हे तीन गुण आपल्या बरोबर सदैव असतात। म्हणजे आपण कुठल्या तरी एका गुणाच्या प्रभावामध्ये राहत नाही, तिन्ही गुण आपल्यावरती वेगवेगळा प्रभाव टाकतात, वेगवेगळ्या वेळी ते आपल्यावरती प्रभाव टाकत असतात। म्हणजे आपल्याला सत्व गुण कधी असतो आपल्यामध्ये, कधी रजोगुण आढळतो, कधी तमोगुण पण असतो। आता हे इथे म्हटलंय तीन गुण नेहमी आपल्या बरोबर राहतात, तर कृष्ण सांगताय की या तीन गुणांमध्ये वर्चस्वासाठी सदैव स्पर्धा सुरू असते। म्हणजे आता बघा, सत्व गुण कधी पहाटे असतो आपल्यामध्ये, म्हणजे सकाळी तो प्रभाव असतो या सत्व गुणाचा, त्यावेळी सत्व गुण प्रभाव असल्यामुळे रजोगुण आणि तमोगुणावरती सत्व गुणाने मात केलेली असते। आता सत्व गुण प्रबळ आहे त्यावेळी, म्हणून मुलांना सांगितलं जातं बघा, सकाळी उठून अभ्यास करण्यासाठी काही पाठांतर असेल तर सकाळी करायला आपण सांगतो, किंवा आपणलाही भक्तांना मंगल आरती किंवा जप करणे यासाठी ही वेळ उत्तम मानली जाते। मग जसा सूर्योदय होतो, दिवस सुरू झाला की हळूहळू रजोगुणाचं प्राबल्य वाढू लागतं, सगळ्यांना कामाला जायची धडपड सुरू होते, पैसे कमवण्याचा खटाटोप सुरू होतो। आता त्यावेळी ह्या रजोगुणाने सत्वगुण आणि तमोगुणावरती मात केलेली असते। या काळात म्हणजे दिवसाच्या ह्याच्यामध्ये ज्या वेळेला रजोगुण चा प्रभाव असतो, मन खूप ऍक्टिव्ह असतं, असंख्य विचार येतात, मला हे करायचंय, इकडे जायचंय, अशा प्रकारे काम करायचंय, तर हे सगळं रजोगुणाचं प्राबल्य झालं। आता रात्रीची वेळ जशी येते, त्यावेळेला तमोगुण प्रबळ म्हटला जातो, ज्यावेळी तमोगुण प्रबळ आहे तर त्यावेळेला त्याने सत्वगुण आणि रजोगुणावरती मात केलेली आहे। तमोगुण म्हणजे आपण अज्ञान सम घेतलेलं आहे जाणून, तर अज्ञानामध्ये असल्यासारखी सर्व कार्य रात्रीच्या वेळी होतात, त्यामुळे सर्व चुकीची कामं, चोरी इत्यादी यावेळी केली जातात। या म्हणजे बघा, आता या तमोगुणाच्या आहारी गेल्याने, तमोगुणाच्या अज्ञानामुळेच ही अशी कार्य मनुष्य करतो, आणि पशु जसा करत असतो, म्हणजे पशुवत जीवन आपण म्हटलं, तशा प्रकारची कार्य अज्ञानाच्या मुळे घडतात या व्यक्तीकडून तमोगुणामध्ये। आता ह्या गुणांचा प्रभाव आपण म्हटलं जसा आपल्यावरती पडतो,
तसंच पशु पक्ष्यांवरही पडतो, समाजावर पडतो, देशाच्या व्यवहारावरही पडतो. आता जेवढा अधिक प्रगत देश तेवढा त्याच्यावरती रजोगुणाचा प्रभाव असतो असं म्हटलं जातं. आध्यात्मिक प्रवृत्तीचे जे देश असतात त्यांच्यामध्ये सत्वगुण प्रभाव सत्वगुणाचा प्रभाव जाणवतो, आणि जे मागासलेले देश असतात, अविकसित देश असतात, त्यांच्यावरती तमोगुणाचा प्रभाव हा अधिक मानला जातो. आता इथे बघा चित्र दाखवलंय, या तिन्ही गुणांमध्ये चढाओढ सुरू असते, आपल्याला ते खेचत असतात. आणि मनुष्याची इच्छा असेल, म्हणजे सत्वगुण आपल्याकडे खेचतोय बघा, त्याच्यानंतर रजोगुणही खेचतोय, तमोगुणही खेचतोय, पण मनुष्याची इच्छा जर असेल तर अभ्यासाने तो रजोगुण आणि तमोगुण यांचा पाडाव करू शकतो. दृढ निश्चयी मनुष्य रजोगुण आणि तमोगुणाचा पराजय करून सत्वगुणामध्ये स्थित होऊ शकतो, आणि सत्वगुणाच्याही पलीकडे जाऊ शकतो, ज्या गुणाला विशुद्ध सत्वगुण असं म्हटलं जातं. म्हणजे या तिन्ही गुणांच्या हा वरचा गुण आहे विशुद्ध सत्वगुण. या स्थितीमध्ये तो मनुष्य भगवंतांविषयीचं ज्ञान जाणून घेऊ शकतो, म्हणून हा महत्वाचा आहे. म्हणजे यांच्यामध्ये आपापल्यासाठी वर्चस्वाची स्पर्धा ही निरंतर सुरू असते या तिन्ही गुणांमध्ये. आपल्याकडे पर्याय आहे कुठला गुण आपण निवडायचा. सत्वगुणाकडे वाटचाल करण्यासाठी रजोगुण आणि तमोगुणावर आपल्याला मात करावी लागते, आणि सत्वगुणाच्या पलीकडे आपण कुठला गुण समजून घेतला, विशुद्ध सत्वगुण, जिथे आपल्याला भगवंतांविषयी आपण ज्ञान घेऊ शकतो. आता रजोगुणी आणि तमोगुणी व्यक्ती कसा असतो, दुःखी असतो. इथे म्हटलंय की जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुणाच्या प्रगटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. आता रजोगुणाचं आपण महत्व जाणून घेतलं, काय करतात ते महत्वाकांक्षी असतात, खूप खटाटोप करत असतात आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून. आणि जर काही इच्छा पूर्ण झाल्या, मनासारखं काम झालं तर त्यांना आनंदी असतात, नाही झालं तर ते दुःखी असतात. तमोगुणातला व्यक्ती तर अज्ञानात असल्यामुळे तो दुःखच भोगत असतो, पण सत्वगुणातला जो व्यक्ती असतो त्याला मात्र थोडासा आनंद प्राप्त होत असतो, पण तोही खरा आनंद नाही, पण रजोगुणी आणि तमोगुणी व्यक्तीपेक्षा तो सुखी असतो. आता इथे कृष्ण काय सांगतात की देहाची 9 द्वारे ज्ञानाने प्रकाशित झाली तेव्हा सत्वगुणाची वाढ होते. आता ही 9 द्वारे कुठली म्हटली आहेत, तो 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, तोंड, जननेंद्रिय आणि गुदा. जेव्हा प्रत्येक द्वारावर सत्वगुणाचा प्रभाव असतो, म्हणजे ज्ञानाने प्रकाशित झालं असं म्हटलंय, सत्वगुणाच्या प्रभावाने प्रकाशित होते, त्यावेळेला मनुष्यामध्ये सत्वगुणाची वाढ होते असं म्हटलेलं आहे. आता या स्थितीमधला जो मनुष्य आहे तो सर्व गोष्टी योग्य स्थितीमध्ये पाहू शकतो, यथार्थ रीतीने सर्व गोष्टींची तो रुची घेऊ शकतो एका संयमित प्रकारे. मनाने आणि शरीराने तो पवित्र राहतो, आणि ही सत्वगुणी व्यक्तीची ही स्थिती असते. इथे 9 द्वारं प्रकाशित झाली आहेत म्हणजे त्याला ज्ञान प्राप्ती झाली आहे असं म्हणणं आहे. त्यामुळे सत्वगुणी व्यक्ती कसा विचारपूर्वक निर्णय घेतो, त्याला एक क्लॅरिटी असते, योग्य अयोग्याची त्याला जाण असते, त्याप्रमाणे तो वागतो, चुकीच्या गोष्टी पापकर्म इत्यादी करत नाही, कारण त्याचं 9 द्वारं म्हणजे प्रकाशित झाले, त्याची इंद्रिय संयमित आहे, आणि म्हणून तो सुखाने किंवा शांतीने जगत असतो. तर पुढे बघू आपण, हे भरतर्षभ, जेव्हा रजोगुणाची वृद्धी होते तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत् प्रयास, अनियंत्रित इच्छा, लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. आता रजोगुण जो आता सर्वत्र पृथ्वीवरती प्रबळ आहे आपण म्हटलं, आता रजोगुणाची काय लक्षणं आहेत, माझं घर, माझा पैसा, माझी गाडी, माझी संपत्ती, माझी पत्नी, माझं कुटुंब, सगळं माझं माझं, हा रजोगुण झाला. जसं आता धृतराष्ट्र होता बघा, त्याला पुत्रमोह होता खूप, आणि राज्याची पण लालसा होती. महत् प्रयास इथे म्हटलेलं आहे ना, आणि लालसा, अनियंत्रित इच्छा, हे सर्व रजोगुणाची लक्षण आहे. आता इथे ना एक गोष्ट आहे ज्यावरून आपल्याला समजू शकतो बघा, की एकदा देवतांची सभा सुरू होती आणि देवतांचे गुरु बृहस्पती यांनी सभेमध्ये प्रवेश केला. तर सर्वांनी गुरु आल्यावरती गुरुंनी प्रवेश केल्यावरती सर्वजण उठून उभे राहिले आणि सगळ्यांनी बृहस्पतींना प्रणाम केला. आता इंद्र राजा आहे, इंद्राने विचार काय केला, बृहस्पती रोजच येतात आणि रोज उठून मी प्रणाम करतो, मी आज केला नाही तर काय होईल. आता इंद्राला ते बघतात, बृहस्पतींनी बघितलं आणि ते इंद्रावरती क्रोधित होऊन त्याला इंद्राला शाप दिला. आता या शापाचा परिणाम म्हणून इंद्राला
डुकराचं शरीर मिळालं. आता त्या अर्थातच डुक्कर जिथे राहतं तशा ह्याच्यामध्ये तो राहू लागला इंद्र. त्याचा एक परिवार पण होता मोठा, पत्नी होती, मुलं होती अनेक, आणि त्या ह्याच्या बरोबर तशाच घाणीमध्ये इंद्र राहत होता. आता एक दिवस ब्रह्मदेव भेटायला गेले आणि ते बघून, दृश्य बघून ब्रह्मदेवाला दया आली आणि त्यांनी इंद्राला सांगितलं की इंद्र काय करतोयस तू, अरे तू इथे मलमूत्र खातोय, स्वर्गाचा राजा आहेस, तू चल इथून बाहेर पड. पण इंद्र म्हणाला नाही, मला इथे खूप आनंद आहे, माझा परिवार पण इथे खूप आनंदात आहे, आम्हाला इथे सगळं खूप छान खायला पिला आहे, आम्ही सगळं खूप आनंदात आहोत, मी काही येणार नाही. आता ब्रह्मदेवाला समजलं की हा पूर्ण अज्ञानामध्ये आहे, याला काही समजत नाही आहे इंद्राला. मग ब्रह्मदेवानी काय केलं, तर या इंद्राच्या डुक्कर परिवारातील इतरांना मारून टाकलं. आता ते दुःख, त्यामुळे इंद्राला दुःख झालं, परिवारात कोणीच उरलं नाही, आता इंद्र एकटा पण झाला. तर तो म्हणायला लागला ब्रह्मदेवांना, आता मलाही मारून टाका, मलाही जगायचं नाही. तर जेव्हा मग परत स्वर्गलोकामध्ये इंद्र पोचला तेव्हा त्याला सर्व आठवण झाली की मी तर स्वर्गाचा राजा होतो आणि काय करत होतो मी. तर तसंच हे आपलंय बघा, आपलं जे आध्यात्मिक अस्तित्व आहे ना त्याचं विस्मरण पडलंय. आपलं आणि कृष्णांचं काय नातं आहे हे आपण विसरलोय. कृष्ण स्वामी आहेत, मी त्यांचा सेवक आहे, याचा पूर्ण आपल्याला विसर पडलाय. आपण या भौतिक जगामधल्या ज्या गोष्टी आहेत ना, धन संपत्ती, सत्ता, स्त्री, अशा या चित्रात दाखवलेल्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये आपण आसक्त होऊन गेलेलो आहे. अगदी पुढच्या क्षणी आपला मृत्यू असेल पण आपण सर्व विसरून याच गोष्टींचा संग्रह करण्यामध्ये लागलेलो आहोत. हे आपलं अज्ञान आहे. आता एखादं धान्याचं पोतं असेल बघा, तर चिमणी सारखे पक्षी त्यातून येऊन एक एक दाणा असा घेऊन जातात. पण मनुष्य कसा आहे, मनुष्य कसा विचार करतो, तो सगळंच पोतं उचलून घरी जाऊन आपल्या नेऊन ठेवेल. म्हणजे त्याला गरज नसली, धान्याला कीड लागली तरी चालेल, पण त्याला ते पोतं आपल्या ताब्यात ठेवायचं असतं. तर हा झाला हा रजोगुण. आणि पृथ्वीवरती असा जो रजोगुणी व्यक्ती असतो ना, तो वारंवार जन्म घेतो. आपण म्हटलं ना एखादा व्यक्ती शरीर धारण का करतो, तर त्याच्या इच्छा असतात, त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला तसं तसं शरीर मिळतं. आणि मग तो शरीर प्राप्त झालं की त्याप्रमाणे त्या इच्छांच्या अनुसार तो कार्य करतो, महत् प्रयास करतो, त्याचं कार्य करून त्याचं फळ मिळवतो. मिळालं तर तो आनंदी होतो, नाही मिळालं तर दुःखी होतो. म्हणजे याच जन्म मृत्यूच्या चक्रात असा रजोगुणी व्यक्ती अडकून पडलेला असतो. वारंवार तो जन्म घेत राहतो आणि मृत्यू पावत राहतो. आता इथे पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला तमोगुणाबद्दल सांगितलंय. हे कुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह हे गुण प्रगट होतात. आता इथे एक मोह तमोगुणी व्यक्ती दाखवलाय जो कुठल्याही नियमांचं पालन करत नाही, जो आपल्या मर्जीने काम करतो. म्हणजे क्षमता त्याच्यामध्ये आहे पण त्याला परिश्रम करायचे नसतात, आपल्या मर्जीने, आपल्या लहरीने त्याला वागायचं असतं. आता चित्रामध्ये जो मनुष्य आहे ना, तो बघा सशक्त दिसतोय तुम्हाला, पण त्याला मेहनत करायची नाहीये, त्याला नशा करण्यामध्ये जास्त रस आहे. आता हेच अज्ञान आहे आणि अज्ञानाचा अंधकार ज्याला म्हणतो, त्यामुळे असा तो वागतो. आता श्रीमद भागवतामध्ये अशा लोकांचं वर्णन हे द्विपाद पशु असंच केलेलं आहे. पशुवत जीवन ते जणू जगत असतात, आहार, निद्रा, भय, मैथुन यामध्येच असतात. आता बघा पशुला तर ही जाणीव नसते ना, मनुष्य जन्म आपल्याला आहार, निद्रा, भय, मैथुन करण्यासाठी मिळालेला नाही आहे, हे पशुचं काम आहे. आपण मनुष्य म्हणून आपल्यामध्ये आणि पशुमध्ये जो फरक आहे तो हाच आहे. पण तरी हे तमोगुणी लोक अज्ञानामध्ये असतात, त्यामुळे ते कृष्णांच्या पूर्ण विस्मरणात असतात. आता असे लोक दारू पिण्यामध्ये, नशा करण्यामध्ये दिवस दिवस घालवतात. आता एखादा दारू पिणारा असेल तो ठरवतो की मी उद्यापासून एक थेंब दारू पिणार नाही, पण आपण लगेच दुसऱ्या दिवशी त्याला बघतो परत दारू पिताना. आणि आपण त्याला विचारलं की अरे तू तर काल म्हणाला होतास ना दारू सोडणार, मग आज परत, तो लगेच म्हणतो मी कुठे म्हणालो होतो दारू सोडणार, मी म्हणत होतो त्या अमक्या अमक्या ब्रँडची दारू मी पिणार नाही. असं त्यांचं असतं, अज्ञान असतं पूर्ण. आता थोडक्यात आपण समजून घेऊया या तीन गुणांच्या बद्दल, सत्वगुणी कुठला, रजोगुणी कुठला आणि तमोगुणी कुठला. तर जो सक्रिय आहे आणि संतुष्ट पण आहे तो झाला सत्वगुणी, जो सक्रिय आहे आणि संतुष्ट नाही तो झाला रजोगुणी, आणि जो सक्रियही नाही आणि संतुष्टही नाही तो झाला तमोगुणी. आपण आता पुढची स्लाइड बघू. जेव्हा मनुष्याच्या सत्वगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा महर्षींच्या उच्चतर पवित्र ग्रहलोक त्याला प्राप्त होतात. आता बघा कृष्णांनी आपल्याला तीन गुणांबद्दल सांगितलं, त्यांची लक्षणे आपण ऐकली,
आणि यावरून आपल्याला आता समजतं आपल्यामध्ये कुठले गुण आहेत, या सत्व गुण, रजोगुण आणि तमोगुण यापैकी कुठला गुण आपल्यावरती आपल्यामध्ये प्रबल आहे, किंवा आपल्या जे घरातले लोक असतात, नातेवाईक असतात, मित्रमैत्रीण असतात, ह्यांच्यामध्येही कुठल्या गुणाचा प्रभाव आपल्याला अधिक आहे हे समजून येतं हे ज्ञान घेतल्यावरती. आता यापुढे कृष्ण आपल्याला या गुणांमुळे भविष्यात त्या व्यक्तीबरोबर काय होईल हे आपल्याला सांगतात. तर इथे म्हटलेलं आहे की सत्वगुणी व्यक्तीला जर का मृत्यू आला तर असा व्यक्ती उच्च लोकामध्ये जातो. आता इथे ना एक गोष्ट आहे ती आपण जाणूया. ब्रह्मदेवांचे पुत्र दक्ष प्रजापतींची गोष्ट आहे. प्रजापती म्हणजे प्रजा उत्पन्न करणारे. तर ब्रह्मदेवांनी आदेश दिल्याप्रमाणे प्रजा उत्पन्न करण्याचं कार्य त्यांना दिलेलं असतं. तर त्यासाठी ते गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतात आणि कालांतराने त्यांना 10,000 मुलांचे ते पिता बनतात. त्या मुलांना उत्तम शिक्षण देतात, संस्कार देतात आणि त्यांची मुलं जेव्हा मोठी होतात, गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण्याची वेळ येते तेव्हा दक्ष प्रजापती त्यांना नारद मुनींकडे जाऊन आशीर्वाद घेण्यास सांगतात. मग हे सर्व 10,000 पुत्र नारद मुनींकडे जातात. नारद मुनी त्यांना जीवनाचं ध्येय काय आहे तर परमेश्वराची प्राप्ती आहे असं ज्ञान देतात आणि सांगतात की तुम्ही संन्यास घ्या आणि या मार्गाने तुम्ही गेलात तर तुमची लवकर प्रगती होईल, तुमचं जीवन, तुमचं म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून तुमची सुटका होईल. आता नारद मुनी कसे आहेत, शुद्ध भक्त आहेत. शुद्ध भक्ताच्या साधू संघाचा, वाणीचा प्रभाव या सर्व दक्षा प्रजापतीच्या मुलांवर पडतो आणि त्यांना पटतं जे नारद मुनी म्हणतायत ते. आता हे परत जातात दक्ष प्रजापतींकडे मुलं, परत जाऊन त्यांनी प्रवेश गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायला ते नकार देतात आणि ते संन्यास घेतात आणि वनात निघून जातात. आता दक्ष प्रजापतींना हे काही वागणं आवडत नाही पण कालांतराने त्यांना परत 5,000 पुत्र त्यांच्या जन्माला घालतात, त्यांनाही वाढवतात चांगल्या प्रकारे, उत्तम शिक्षण देतात, संस्कार देतात. गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनाही ते नारद मुनींकडे आशीर्वाद घेण्यास पाठवतात. नारद मुनी त्यांनाही ज्ञान देतात की तुमच्या जीवनाचं ध्येय भगवंतांची प्राप्ती हे आहे आणि तुमचा जन्म नाही तर व्यर्थ आहे. तुम्ही जर का भगवंतांच्या प्राप्तीसाठी जन्म वापरला नाही तर तुमच्या जीवनाला काही अर्थ नाहीये. तर नारद मुनी सांगतात तुमच्या सर्व मोठ्या भावांचा आदर्श तुम्ही समोर ठेवा आणि तसंच करा. आता या सर्व मुलंही परत संन्यास घ्यायला तयार होतात. आता हे समजून घेतल्यानंतर दक्ष प्रजापती मात्र अतिशय क्रोधित होतात आणि नारद मुनींना शाप देतात की या ब्रह्मांडामध्ये राहायला तुम्हाला कुठलंही एक ठिकाण नसेल, तुम्ही सदैव भ्रमण करत राहाल. आता श्रीला प्रभुपाद होते बघा, ते गमतीने आपल्या शिष्यांना असं म्हणत असत की श्रीला प्रभुपाद बघा कधी अमेरिकेला जात, कधी जर्मनीला जात, कधी फ्रान्सला जात, कधी भारतात येत आणि सर्वत्र जाऊन कृष्ण भावनेचा प्रसार करत होते. जसं की अगदी नारद मुनी करतायत ना भ्रमण तसंच. तर मग ते म्हणत असत श्रीला प्रभुपाद गमतीने आपल्या शिष्यांना की मला वृंदावनात आता स्थित व्हायचंय, यापुढे कृष्ण भक्तीचा प्रसार आता तुम्ही सर्वांनी करावा असं ते म्हणत असत. आता इथे कृष्ण काय सांगतायत आपल्याला या श्लोकामध्ये की जो सत्वगुणामध्ये ज्याचा मृत्यू होईल ना तो उच्च ग्रहावरती जाईल. आता कृष्ण असं म्हणत नाहीयेत की सत्वगुणामध्ये मृत्यू झालेल्या माझ्या धामाची प्राप्ती करून घेईल. इतर ठिकाणी बघा कृष्ण म्हणतात ना, काही श्लोक आहेत आपण बघितलं जिथे कृष्ण स्पष्टपणे म्हणतात की जो अशा प्रकारे वागेल त्याला माझ्या धामाची प्राप्ती होईल. इथे कृष्ण तसं म्हणत नाहीये. आता बघा प्रकृतीचे जे 3 गुण आहेत ना ते बद्धच करतात आपल्याला. प्रकृतीच्या या 3 गुणांच्या वरती जो विशुद्ध सत्व गुण आहे त्यानेच आपल्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकेल हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. 3 गुणांच्या वरती म्हणजे जो गुणातीत आहे, जो विशुद्ध सत्व गुणामध्ये स्थित आहे त्यालाच फक्त भगवंतांच्या धामाची प्राप्ती होऊ शकते. सत्व गुणातल्या व्यक्तीचा जर का मृत्यू झाला तर तो उच्च लोकात म्हणजे स्वर्ग लोकात आणि इतर उच्च लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आता स्वर्ग लोक हे आपण काय जाणून घेतलंय, तात्पुरती व्यवस्था आहे, पुण्य प्राप्ती केलेली आहे आणि त्या पुण्याचं फळ भोगायला तो स्वर्ग लोकामध्ये गेलेला आहे. पुण्याचा संचय संपला, पुण्य क्षीण झाली की परत त्याला पृथ्वी लोकामध्ये जन्म घ्यावा लागणार आहे आणि जन्म मृत्यूचं चक्र नवीन सुरू करणार आहे तो. म्हणजे ही काही भगवंतांच्या धामासारखी भगवत धामासारखी व्यवस्था नाही आहे की जिथे गेल्यावर आपल्याला परत यावं लागत नाही. तर सत्वगुणी व्यक्ती फार फार तर उच्च लोकांची प्राप्ती करून घेऊ शकतो पण जन्म मृत्यूच्या चक्रातून त्याची मुक्ती होत नाही. त्यासाठी विशुद्ध सत्वगुणामध्ये स्थित होऊन प्रगती करावी लागते जो या 3 गुणांच्या वरचा गुण म्हटलेला आहे.
आता इथे रजोगुणाबद्दल सांगितलंय, जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यामध्ये जन्म घेतो, आणि जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो तेव्हा तो पशु योनीमध्ये जन्म घेतो. आता रजोगुणात ज्याचा मृत्यू होतो तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात म्हणजे पृथ्वी लोकावरती जन्म घेतो. आता बघा, रजोगुण व्यक्ती कसा आहे, असंख्य इच्छा आणि त्या पूर्ण करण्यासाठी खटाटोप त्याचा चाललाय, त्याला इथे परत जन्म घ्यावा लागतो कारण त्याच्या इच्छाच एवढ्या अमर्याद आहेत, त्या पूर्णच होत नाहीत, मग परत परत पृथ्वीवरती जन्म घेतो आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शरीर धारण करतो. आता तमोगुणी व्यक्ती जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा पशुचा जन्म मिळतो त्याला, असं इथे कृष्ण म्हणतायत. बघा, तर म्हणजे ही सूचना दिलेली आहे, धोक्याचा इशारा कृष्णांनी इथे दिलाय सर्व तमोगुणी लोक व्यक्तींच्यासाठी जे अज्ञानामध्ये आहेत. कृष्ण सांगतायत की त्यांना पशु योनी प्राप्त होईल. आता कृष्णांनी आपल्याला बघा मनुष्याचं शरीर दिलेलं आहे आणि एखाद्या व्यक्तीने पशु सारखं आहार निद्रा भय मैथून हेच करण्यासाठी ते वापरलं, इतर काहीच केलं नाही, तर मग कृष्ण काय म्हणतात की तुम्हाला आहार निद्रा भय मैथून हेच करायचंय ना प्राण्यांच्या सारखं, तर मग तुम्ही प्राण्यांच्या शरीरामध्ये जन्म घ्या जिथे तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे हे करू शकाल. आता हत्ती आहे बघा, आहार निद्रा भय मैथून या चार गोष्टी आपण समजून घेऊया, आहारावरती लक्ष घेऊया. आता हत्ती बघा, हत्तीचा आहार काय असतो, हत्ती जेवढा खातो तेवढा आपण खाऊ शकतो का मनुष्य म्हणून, नाही खाऊ शकत. गाय आणि म्हैस बघा दिवसभर चरू शकतात, आपण खाऊ शकतो का दिवसभर, नाही खाऊ शकत, फार फार तर अर्धा तास भोजन करू आपण. हे झालं आहाराबद्दल. मग निद्रा, आता काही प्राणी असतात अस्वलासारखे, तर ते 6-6 महिने झोपतात, आपण नाही झोपू शकणार, आपण असे 6-6 महिने तर नाही झोपू शकत. किंवा आपल्या घरामध्ये कुत्रा असेल मांजर असेल तेही आपल्यापेक्षा जास्त काळ झोपतात, तसंही आपण करू शकत नाही. मग तिसरं झालं भय. आता पक्षी बघा, जराशी हालचाल झाली की उडून जातात, किंवा प्राणी असतात ना त्यांना भय असतं आपल्यापेक्षा अधिक, तर ते 4 पायांवर पळू पण शकतात, अतिशय वेगाने पळण्याची क्षमता असते, उड्या मारू शकतात, झेप घेऊ शकतात आपल्या सुरक्षेसाठी, हे यापैकी आपण काहीही करू शकत नाही. आणि मैथून, मैथून मध्ये म्हटलंय की जेवढी पिल्ल माकड जन्माला घालतं तेवढा कोणीच करू शकत नाही, किंवा पक्षीही दिवसातून अनेक वेळा हे करू शकतात. आता यापैकी आहार निद्रा भय मैथून यापैकी मनुष्य काही विशेष करू शकत नाही, ह्या प्राण्यांच्या क्षमता जास्त आहेत. म्हणजे आता हे मात्र सगळं जीवन, मनुष्याचं जीवन तुम्हाला मिळालं, पण तुम्ही मैथून आहार निद्रा भय मैथून करण्यामध्येच जर का गमावलं तर मग तुम्ही पशुचं शरीर घ्या आणि अजून चांगल्या प्रकारे हे कार्य करा, भोग करा, असं इथे कृष्ण म्हणत आहेत. आता इथे एक गोष्ट लक्षात घेऊया की मनुष्याने मनुष्याचं शरीर प्राण्यांच्या सारखं मर्यादेबाहेर इंद्रिय उपभोग करूच शकत नाही. आपण प्रमाणाबाहेर खाल्लं तर आपण आजारी पडतो, प्रमाणाबाहेर झोपलो तरी आपण आजारी होतो. आता माणसाने कितीही प्रगती केली, अगदी टेक्नॉलॉजी वापरून नवीन नवीन उपकरणं बनवली, सर्व सुखसोयी निर्माण केल्या, तरी इंद्रिय उपभोगाची जी क्षमता आहे ना ती आपण वाढवू शकत नाही. म्हणजे आहार निद्रा भय मैथून साठी मनुष्याचं शरीर बनलेलं नाही आहे. भोग केल्याने क्षणिक आनंद मिळू शकतो पण जास्त त्याला दुःखच मिळणार आहे. आता हा तमोगुणी व्यक्तीला काहीही जिज्ञासा नसते, तो आळसात पडलेला असतो, झोपेमध्ये आपलं जीवन जगत असतो. म्हणजे आता हा मनुष्य जीवन कशासाठी मिळालेला आहे, भगवत प्राप्ती जिज्ञासा असली पाहिजे, ज्ञान घेऊन भगवत प्राप्ती करण्यासाठी आपण वापरू शकतो. म्हणजे एखादी सोन्याची वीट आपल्याकडे असेल आणि आपण त्याचा वापर पेपर वेट सारखा करावा, तसं ह्या मनुष्य जन्माचा वापर तो केवळ आहार निद्रा भय मैथूनसाठी करतो. तर पशुचं जीवन फार संघर्षमय असतं, भोग योनी म्हटलं जातं, कष्टाचा जन्म आहे हा आणि यातना भोगण्यासाठीच हे पशुचं शरीर मिळालेलं असतं. तर म्हणून कृष्ण इथे आपल्याला काय सांगताय की तमोगुणातून बाहेर निघणं आवश्यक आहे, रजोगुण आणि सत्वगुणा त्याही वरती जो श्रेष्ठ सगळ्यात गुण आहे ज्याला विशुद्ध सत्वगुण आहे तिथे स्थित होण्यास आपल्याला कृष्ण सांगतायत. आता आपण बघू पुढची स्लाइड. हा, तर इथे कार्य दाखवली आहेत बघा, कसा कार्य करतात सत्वगुणी व्यक्ती. आता या चित्रामध्ये बघा तर कृष्ण काय म्हणतायत की सत्वगुणी व्यक्तीने केलेल्या कार्याचं फळ म्हणजे ते पुण्य कर्म करतात, शुद्ध फळ असतं त्याचं. आता इथे चित्रामध्ये बघा मंदिर बांधलेलं दाखवलंय सत्वगुणी व्यक्तीने. मग जो रजोगुणी व्यक्ती आहे त्याच्या कर्माचं फळ दुःख असतं, सुरुवातीला आनंद वाटेल मजा येईल,
सुख मिळेल थोडंसं, पण अंततही त्याचे परिणाम दुःखाचेच असतात. म्हणजे रजोगुणामध्ये केलेलं जे कार्य असतं ना, ते श्रेयस्कर नसतं. श्रेयस्कर म्हणजे काय, आपण म्हटलं अंतिम फायद्याचं. आणि तमोगुणामध्ये केलेलं कार्य हे दुःखाचंच असतं, आत्ताही दुःख आणि नंतरही दुःख, उदाहरणार्थ दारू पिणे इत्यादी. आता सत्वगुणामध्ये सात्विक फळ, रजोगुणामध्ये सुरुवातीला आनंद पण अंततः दुःख देणारं, आणि तमोगुणामध्ये सर्वतः दुःख देणारच फळ मिळतं. आता चित्रात बघितलं तुम्ही, तर सत्वगुणी व्यक्ती कसा आपण समजून घेतला, ज्ञानी असतो, त्यामुळे शास्त्राने संमती दिलेली कर्म तो करत असतो. आता इथे मंदिर बांधलंय बघा, हे सत्वगुणी माणसाचं काम आहे. रजोगुणी कसा आहे, फळाकडे आसक्त आहे, फायदा बघतो तो आपला, आपण म्हणजे क्षणभंगूर असतं ते सुख, पण तरीही तो अशा कार्यामध्येच लागलेला असतो. आता बघा, बिल्डिंग मोठ्या बांधतोय, त्याच्यामधून फायदा कमवतोय, अशा प्रकारचं काम जे आहे हे रजोगुणी व्यक्ती करत असतो. आणि तमोगुणातला व्यक्ती अज्ञानात असतो, मूर्खपणाने कार्य करत असतो. आता तो जिना त्याने बांधलाय, पण त्या जिन्यावरती चढायला जागाच सोडलेली नाहीये. तर हे अशा प्रकारे ह्या तिन्ही गुणांची कार्य कशी असतात ते आपण समजून घेतलं. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो, आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होते. आता इथे स्पष्टपणे सांगितलंय बघा श्लोकामध्ये, की वास्तविक ज्ञान उत्पन्न होण्यासाठी सत्वगुण पाहिजे. रजोगुणातून लोभच होतं, अधिक हवं, मला अजून पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, हे करेन, ते करेन. आणि तमोगुण म्हणजे प्रमाद, मोह आणि अज्ञान. हाँ, हरे कृष्ण. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा, जघन्य गुण वृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसा. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्व गतीने उच्चतर लोकांमध्ये जातात, आणि रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात. जे निंद्य तमोगुणात आहेत त्यांचे नरक लोकात अधःपतन होते. आता सत्वगुणी व्यक्ती भक्तीमध्ये प्रगती करू शकतात, असं कृष्णाने आपल्याला सांगितलंय. उच्च लोकाची, स्वर्ग लोकाची पण प्राप्ती करून घेतात पुण्यकर्म भोगण्यासाठी. आता जसं इथे विमानाचं चित्र दाखवलंय बघा, विमान उड्डाणापूर्वी रनवे वरती धावतं, नेहमीच्या रस्त्यांवर धावत नाही, रनवे वरती धावतं, म्हणजे हा सत्वगुण झाला. तसंच भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी सत्वगुण हा रनवे सारखा आहे. सत्वगुणावरून पुढे जो विशुद्ध सत्वगुण आहे तिथे आपण पोहोचू शकतो. आणि रजोगुणी मनुष्य कसा आहे, त्याला असंख्य आकांक्षा आहेत, कामना आहेत, त्यामुळे तो वारंवार त्या पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवरती जन्म घेतो. आणि तमोगुणी मनुष्य मात्र पशु योनीमध्ये जन्म घेतो, असं आपल्याला सांगितलेलं आहे. अधो गतीला जातो, अधःपतन होतं त्याचं. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणाखेरीज इतर कोणीही करता नाही, आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परम पुरुषाला जाणतो, तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. आता बघा, हे ज्ञान कृष्णांनी आपल्याला आतापर्यंत जे तीन गुणांच्या बद्दल ज्ञान दिलं ते आपण समजून घेतलं. एकच मिनिट द्या हा मला. हाँ, क्षमस्व. आता बघा, कृष्णांनी आपल्याला आतापर्यंत या तीन गुणांबद्दल ज्ञान दिलं ते आपण समजून घेतलं. आता आपण आपल्यामध्ये योग्य तो बदल त्याप्रमाणे केला तर आपली प्रगती होईल. म्हणजे कुठला गुण आपल्याला कसा प्रभाव टाकतो हे आपण जाणलं, त्या गुणाची वैशिष्ट्य सांगितली, आणि ह्या गुणांनी आपल्याला भविष्यामध्ये काय गती प्राप्त होणार आहे हेही आपण समजून घेतलं. आणि आता योग्य ते बदल आपल्याला केले पाहिजेत. आता एखाद्याला वाटेल, म्हणजे आपल्याला आता हे ज्ञान घेतल्यावरती वाटेल का की आपल्याला प्राण्याचा जन्म मिळावा, कुणाला असं वाटेल की वारंवार पृथ्वीवरती येऊन आपण जन्म मृत्यू जरा व्याधीचं दुःख भोगावं,
का बरं कोणाला वाटेल की स्वर्गात जायचे भोग म्हणजे पुण्यकर्माचे भोग भोगावे आणि परत पृथ्वीवर यावं, नाही वाटणार. आता पृथ्वी स्वर्गातून आपल्याला पृथ्वीवरती तर हाकललं जाणारच आहे, पुण्य संपली की इथे परत चक्र आपलं सुरू होणार आहे पृथ्वीवरती. म्हणजे स्वर्ग हे तात्पुरतं स्थान आहे आपण समजून घेतलं. आता सत्वगुणातून आपली शुद्ध सत्वगुणाकडे जेव्हा प्रगती झाली तर आपण आपल्या ध्येयाची म्हणजे कृष्णधामाची प्राप्ती मात्र करून घेऊ शकतो. या तीन गुणापासून जो श्रेष्ठ असा गुण आहे, शुद्ध सत्वगुण विशुद्ध सत्वगुण, यापर्यंत प्रगती करायची, याच्यासाठी एकमेव मार्ग काय आहे तर कृष्णांनी आपल्याला सांगितलंय त्यांना शरण जाणं. आता ही कशी आहे, ही जे प्रकृतीचे तीन गुण आहेत हे ह्यांची अधिपती कोण आहेत, कृष्ण आहेत. कृष्णांच्या द्वारा प्रकृतीचं नियंत्रण केलं जातं. सातव्या अध्यायामध्ये आपण श्लोक शिकलो होतो बघा, दैवी येष्टा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम करंती ते माम एव. म्हणजे केवळ मला शरण आल्याने ही दैवी माया शक्ती कशी आहे, कृष्ण म्हणाले दुस्तर आहे हिला पार करणं, याला सहजपणे शक्य होत नाही हिला तरुण पलीकडे जाणं. पण जो कोणी मला शरण येईल माम एव ये प्रपद्यन्ते, तर इथे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला कृष्णांना शरण जायचं हा एकमेव मार्ग आहे जर का या प्रकृतीच्या प्रभावातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर. अजून कुठलाही मार्ग आपल्या समोर नाहीये, आपल्या स्वबळावरती आपण ही माया शक्ती पार करूच शकत नाही. आता या तिन्ही गुणांचे कृष्ण कसे आहेत, या तिन्ही गुणांच्या वरती आहेत. आता जो या तिन्ही गुणांनी बद्ध नाही तोच फक्त ह्यातून आपल्याला बाहेर काढू शकतो. म्हणजे आता एखादा बुडणारा व्यक्ती असेल तर तो दुसऱ्याची काही दुसऱ्या बुडणाऱ्या व्यक्तीची काही मदत करू शकत नाही, त्याला वाचवू शकत नाही. म्हणून कृष्ण काय म्हणाले, ही प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करते, मैया अध्यक्षेण प्रकृती, तर माझ्या अध्यक्षतेखाली माझ्या नियंत्रणाखाली ही प्रकृती काम करते. म्हणून कृष्णच आपल्याला या प्रकृतीमधून बद्ध होण्यापासून आपल्याला आपला बचाव करू शकतात. तर त्यांना शरण जाणं हा एकमेव आपल्याकडे सांगितलेला मार्ग आहे या प्रकृतीच्या तीन गुणापासून प्रभावापासून बाहेर निघण्याचा. आता इथे सांगितलंय 20वा श्लोक आहे, 1 मिनिट मी वाचते. हा, जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्याच्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. आता कृष्ण इथे सांगतात की त्रिगुणाच्या पलीकडे जाण्याचा मार्ग म्हणजे भक्ती. आता कृष्ण भावना भावित जीवन जगण्याने हे शक्य आहे, स्वतःला कृष्णांच्या सेवेत त्यासाठी आपल्याला संलग्न केलं पाहिजे. कृष्णांनी सांगितलंय की कसं करायचं, कृष्णांच्या भक्तीमध्ये संलग्न करायचं म्हणजे काय, तर 9व्या अध्यायामध्ये आपल्याला आपण भक्तियोग शिकत होतो त्यामध्ये कृष्णांनी आपल्याला सांगितलंय, मन्मना भव मद भक्तो मध्याजी माम नमस्कुरु, सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर, माझी पूजा कर. आणि अशा प्रकारे भक्ती केल्याने तो तिन्ही गुणांना पार करून ब्रह्मस्तरावर उन्नत होतो. आता ब्रह्मस्तरावर पोहोचला की सर्वांच्या मध्ये स्थित परमात्म्याला तो बघू शकतो. म्हणजे बाह्य शारीरिक भेद किंवा भिन्नता ही त्याच्यासाठी आता महत्वाची राहत नाही. तर इथे कृष्णांची भक्ती हा एकमेव मार्ग आहे या तीन गुणांच्या प्रभावातून पुढे जायचा. अर्जुनाने विचारले, हे प्रभू, त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो, त्याचे आचरण कसे असते आणि प्रकृतीच्या तीन गुणांच्या पलीकडे तो कसा जातो. आता इथे आपल्याला कृष्णांनी सांगितलंय की कसं आहे बघा, निराकार ब्रह्म याचा आधार पण कृष्ण म्हणतात की तेच आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना दोन तीन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. या 21व्या श्लोकामध्ये त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य, आता या श्लोकामध्ये प्रश्न जो विचारला आहे ना तो हा कसे आधी कृष्णांनी त्याला अर्जुनाला सांगितलेलं आहे की कुठला गुण कुठे आपल्याला घेऊन जातो, म्हणजे भविष्य काळामध्ये याचा आपल्यावरती काय प्रभाव पडणार आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. आता त्यावरती अनुसरून ह्या अर्जुनाचा प्रश्न आहे. आता कृष्ण इथे काय सांगतात की जे निराकार ब्रह्म आहे त्याचा आधार पण मीच आहे. आता काहींचं म्हणणं कसं असतं बघा, कृष्णांचं काही रूप नाही आहे, ते निराकार आहेत. पण कृष्ण इथे स्पष्टपणे सांगतात की त्यांच्या साकार रूपावरून, साकार म्हणजे श्यामसुंदर रूपावरूनच ब्रह्मज्योतीचं तेज आहे. तर आता इथे आपण लक्षात घेऊया की कुठलाही गुण असू देत सर्वात वरती कोण आहे, कृष्णच आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि जो ब्रह्मस्तरावरती मनुष्य
पुढे जातो म्हणजे त्या ह्याच्यावरती स्थित होतो, त्यालाही या गोष्टीचा जाणीव होऊ शकते. ब्रह्मस्तरावरती स्थित झाल्याने तो सर्व गुणांच्या मधला म्हणजे परमात्म्याला तो बघू शकतो. श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जो प्रकाश, आसक्ती, मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही, ते नाहीसे झाले तरी त्यांचा आकांक्षा करीत नाही, जो त्रिगुणांच्या प्रभावामध्ये अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन तथा दिव्य राहतो, जो आत्मस्थित आहे, सुख दुःखाला सारखेच मानतो, जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय यांच्याविषयी समभाव राखतो, जो धीर आहे, स्तुती, निंदा तथा मान आणि अपमान यांच्याकडे समभावाने पाहतो, जो मित्र, शत्रू यांच्याशी सारखीच वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे, त्या मनुष्याला गुणातीत असे म्हटले जाते. आता इथे बघा, कृष्णांनी गुणातीत म्हणजे तीन गुणांच्या वरती जो स्थित आहे त्याबद्दल इथे कृष्ण सांगतात. आता सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांच्या पुढचा गुण जो आहे तो विशुद्ध सत्वगुण असा म्हटलेला आहे. या गुणामध्ये स्थित होणे म्हणजे ब्रह्मस्तराप्रत आपली प्रगती होणे असं सांगितलेलं आहे. याने त्या जो विशुद्ध सत्व गुणामध्ये स्थित आहे त्याने या तीन गुणांना पार केलेला आहे. आता या प्रकृतीच्या तीन गुणातून मुक्त झालेला आहे म्हणजे तो प्रकृतीच्या द्वंद्वातून मुक्त असतो असं म्हटलंय. सुख दुःख आहे, मान अपमान आहे यापासून तो अविचल असतो. माती, दगड, सोनं सर्वांना तो समदृष्टीने बघतो आणि सर्व काही कृष्णांचंच आहे असं मानतो. म्हणजे त्याला स्वतःला स्वामित्वाची भावना नसते. जसं आता प्रल्हाद महाराजांचं उदाहरण आहे बघा, समभावामध्ये होते, सहनशीलतेने दुःखाला ते सामोरे गेले. हरे कृष्ण. मामच यो व्यभिचारेण भक्ति योगेन सेवते स गुणान समत्कृत्य एतान ब्रह्म भूयाय कल्पते. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो तो तत्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो. आता बघा, आपल्याला कृष्णांनी सांगितलंय की कृष्ण भावना भावी जगण्यानेच हे शक्य आहे. म्हणजे कृष्णा भक्ताने काय केलं पाहिजे तर कृष्णांच्या सेवेमध्ये संलग्न झालं पाहिजे. हा एकमेव मार्ग आहे आपल्याला त्रिगुणांच्या पलीकडे जाण्याचा. त्रिगुणांच्या पलीकडे जाणं म्हणजे विशुद्ध ब्रह्मस्तरावरती स्थित होणं आणि विशुद्ध सत्व गुणामध्ये स्थित झाल्याने कृष्णधामाची प्राप्ती करू शकतो. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या चार दुःखातून आपली सुटका होते. आणि भक्ती मार्ग म्हणजे आपल्याला कृष्णांनी सांगितलं आहे की कृष्ण म्हणतात आपल्याला, सदैव माझं चिंतन कर, तुझं मन माझ्यामध्ये गुंतव, माझा भक्त हो, मला नमस्कार कर. आणि असं केल्याने तू आता कृष्णधामाची प्राप्ती, जो उच्च आपलं ध्येय आहे सर्व परमसिद्धीचं, ते आपण प्राप्त करू शकतो. तर ह्यासाठी हा विशुद्ध सत्व गुण म्हणजे प्रकृतीच्या तीन गुणांच्या पलीकडे जायला आपल्याला महत्वाचं आहे. हा 27वा श्लोक आहे. हा, हरे कृष्ण. ब्रह्मणो हि प्रतिष्ठा अहम् अमृतस्य अव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्य एकांतिस्य च. हरे कृष्ण. आणि परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, शाश्वत आणि अव्ययी निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधारही मीच आहे असं कृष्ण म्हणतात. आता जे निराकार ब्रह्म आहे बघा, त्याचा आधारही मीच आहे असे इथे कृष्ण या श्लोकामध्ये म्हणाले. आता जे काही निर्विशेषवादी असतात, निराकारवादी असतात, ज्यांचा विश्वास कृष्णांच्या साकार स्वरूपावर नसतो, ते म्हणतात की कृष्णांचं काही रूप नाही आहे. त्यांना इथे कृष्ण आता या श्लोकामध्ये स्पष्ट सांगतायत की त्यांच्या श्याम सुंदर रूपापासूनच ब्रह्मज्योतीचं तेज आहे आणि ब्रह्मज्योतीच्या मागचा आधारही कृष्णच आहे. तर आपण हे लक्षात घेऊया इथे की ब्रह्मज्योतीचं तेज हे पण कृष्णांपासूनच आलेलं आहे. आता इथे आपला अध्याय संपलेला आहे. काय बरं पाहिलं आपण या अध्यायामध्ये? तीन गुण प्रकृतीचे जे आहेत, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, हे आपल्याला बद्ध करतात. या गुणांची वैशिष्ट्य कुठली आहेत, त्याचे परिणाम काय होतात, कुठल्या गोष्टी माणूस करतो त्यांच्या प्रभावामुळे, आणि त्या गुणामध्ये मृत्यू आला तर पुढे त्याची काय गती होते हे आपण समजून घेतलं.
शेवटी आपल्याला कृष्णाने सांगितलं या तीन गुणांच्या पलीकडे म्हणजे गुणातीत आपण कसे होऊ शकतो, आता हे तीन गुणांचं ज्ञान आजच्या अध्यायामध्ये आपल्याला मिळालं. आता हे तीन गुणांचं जे आपण ज्ञान घेतलं ते साधकासाठी खूप महत्वाचं आहे. आपल्याला रजो आणि तमोगुणाचा त्याग करायचा आहे, रजो आणि तमोगुण टाकून सत्वगुणात प्रगती करायची आहे. रजोगुण आणि तमोगुण असेल तर आपलं जे गंतव्य स्थान आहे ना भगवत धाम, तिथे जाण्याची आपल्याला इच्छाच होणार नाही. रजोगुणी मनुष्य कसा आहे, महत्वाकांक्षी आहे, पैसा संपत्ती उपभोग यामध्येच तो अडकलेला असतो. आणि तमोगुणी मनुष्य तर कसा अज्ञानातच असतो. त्यामुळे गुणातीत आपल्याला व्हायचं आहे, त्या भगवंतांकडे जाण्यासाठी गुणातीत होण्याची इच्छा असली पाहिजे आपली, तर हे महत्वाचं आहे. तर इथे आता आपला अध्याय संपलेला आहे आणि या तीन गुणांना पार करून विशुद्ध सत्व गुणामध्ये जो स्थित आहे तिथे आपल्याला पोचायचं आहे. तर हरे कृष्ण, आता तुमचे काही प्रश्न असतील तर मी घेते.